नागपूर तुळजापूर हायवे महागाव शहराच्या मध्यभागून जात असून या मार्गाकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न वाहन चालकात निर्माण झालाय। तर या खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्यात, अनेकांचे बळी देखील गेलेत। अशीच एक घटना घडली असून एका टेलर कारागिराचा या खड्ड्यांमुळे कंटेनर खाली चिरडून मृत्यू झालाय। महागाव लगत असलेल्या कलगाव इथून 40 वर्षीय रवींद्र दत्तराव खंदारे हे संकेत अशोक तुमावार यांच्या दुचाकीवर बसून महागावकडे येत असताना पुसद नदीच्या पुलाजवळील रस्त्यात असलेल्या खड्ड्यात संकेतची दुचाकी आदळल्यानं पाठीमागे बसलेले रवींद्र दत्तराव खंदारे हे पाठीमागून येणारे आणि नागपूरकडून नांदेडकडे जात असलेल्या कंटेनरच्या समोरील चाकात आल्यानं घटनास्थळी त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली असता बघ्यांची मोठी गर्दी जमली, तर काही काळ संपूर्ण वाहतूक ही खोळंबली होती। महागाव पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास चव्हाण हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर होऊन त्यांनी गर्दी नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली। सोबतच माजी आमदार राजेंद्र नजरदने आणि सेनेचे सुदाम खंदारे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते। नातेवाईकांना धीर देऊन समोरील कार्यास त्यांनी मदत केली। पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत। राष्ट्रीय महामार्ग 361 वर आज या ठिकाणी साधारणतः 4:30 दरम्यान कलगाव येथील निवासी रवींद्र दत्तराव खंदारे यांचा रस्त्यावरती असलेल्या खड्ड्यामुळे त्यामधून मोटरसायकलवरून पडून एका मोठ्या कंटेनरखाली आल्याने त्याचा जाग्यावर ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, या ठिकाणी जमलेलं हे सर्व पाहून या रस्त्याच्या दुरुस्तीची गरज, कारण आता राष्ट्रीय महामार्ग जरी नव्यान झाला असेल तरी आमच्या गावात जाणारा हा जो रस्ता आहे याला दुरुस्तीसाठी संबंधित विभागानं लक्ष द्यावं, अन्यथा यापुढेही या पद्धतीला अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागेल। ही अतिशय दुःखद घटना आहे। ते माझे नातेवाईक तर आहेतच, परंतु आज एक चांगला होतकरू करता कुटुंबातला रवींद्र गेल्याचं दुःख या परिसरात सर्वांना। फिरोज पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।